पूर्णा नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे शहरातील अनेक ठिकाणी गटाराचे पाणी तुंबलेत हे नगरपालिका प्रशासनाने पूर्णा शहरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी शेख सरान बागवान इशू पाठान यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे पावसाळा सुरू होऊन महिनाही उलाटला नाही तोच शहरातील गल्लीबोळातील नाल्या गटारे तुडुंब भरून साहस्याने नागरिक हैराण झालेत पूर्णा तालुक्यातील स्थानिक ग्रामीण भागाच्या नागरिक आणि वाहनांना परभणीहून नांदेड आणि उत्तर शहराकडे जाण्यासाठी शहराच्या दोन्ही बाजूने असलेल्या रेल्वे रुळाच्या खालून भुयारातून जावे लागते तसेच पूर्णा शहराची अर्धी लोकसंख्या पटरीच्या पलीकडे असल्याने हा एकच मार्ग असल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठी अडचण होत आहे परंतु पूर्णा नगरपालिकेला आणि लोकप्रतिनिधींना याबाबत कसलीही चिंता नाही शहरातील रेल्वेच्या पूर्णा परभणी पूर्णा हिंगोली आणि पूर्णा नांदेड मार्गावरील तिन्ही पुलाखाली पाणी सुरू असताना वाहते आणि पाऊस थांबल्यानंतरही पाणी मोठ्या प्रमाणे साचल्याने प्रवासी आणि वाहनधारकांना पाणी निचरा होईपर्यंत तासन तास ताटकळत बसावे लागत आहे नगरपालिका प्रशासनाने पाण्याची मोटर पंप लावून जमा झालेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी असे आदेश पूर्णा उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले नगरपालिकेला मात्र याबाबत कसलेही सोयरसूचक नाही शहरातील मस्तानपुरा अजिज नगर अण्णाभाऊ नगर प्रभाग क्रमांक सहा मधील सम्राट अशोक नगर डोबी मोहल्ला आदी भागासह शहरात अनेक ठिकाणी नाल्या गटारे तुंबल्याने संसर्गजन्य तरी नगरपालिका प्रशासनाने पूर्णा शहरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी शेख सरान बागवान इशू पठाण यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे शेख पाशा शेख फरीद एम न्यूज पूर्णा